हाय गाइस, वेलकम टू योर ढोले व्लॉग्स। आज व्लॉग में स्टार्ट करने जा रही हूँ, आप तो मुझे पहचानते ही हो। यांना फोन पकड़ते हैं व्लॉग करायला चालले झालं के मारे टाका। आज हम यहाँ पर आए हैं वॉटर काय हम सब यहाँ पर मिले हैं जल शुद्धिकरण केंद्र यानी कि वाटर ट्रीटमेंट प्लांट के लिए। अभी हम हमारी विजिट जा रही है कॉलेज की, तो आज का व्लॉग जो है वो हम गर्ल्स ही कंप्लीट करने वाले हैं। आपका यश जो होगा वो इस व्लॉग में पार्टिसिपेट एज अ साइड कैरेक्टर लेने वाला है। आम चाल दुर्गा टेकडीला, आमच इतल काम झालंय, सो आम्ही सगळे निघालोय। हा तर वॉचमॅननी घाण केली, त्याने आम्हाला व्हिडिओ काढू दिला नाही आणि अशा प्रकारे आम्ही निघालो। मी मराठीत बोलणार आहे, यशची हिंदी मराठी, यशची मराठी हिंदी नकोय। सो आम्ही ऐक ना, हे बघ, हे वॉटर पार्क बघ, पण लई सिंपल आहे। हो ना, ब्लॉगर यश ढोले कम हियर। असं नाही पकडायचं, असं पकडायचं कधी कमी कॅमेरा, म्हणजे बोलायला लगेच असं करायचं। आम्ही आज परत FY ला आलो होतो गाईज, आणि आज आम्ही TY ला रिक्रिएट करायला आलेलो, शेवटचं आहे आमचं आजचं फिरणं, याच्यानंतर जिंदगी हा। त्यामुळे आता बाकी आज या व्लॉग मी बनवणार नाही, हे गर्ल्स बनवणार आहे, त्यामुळे आता गाईज तुम्ही यांची आजचा बघून घ्या। हा आणि आजचा व्लॉग यश अजिबात शूट करणार, आम्ही मुली शूट करतो आणि व्लॉग पूर्ण मराठीत शूट होणार आहे। यश सारखं तुम्हाला आज मराठी आवन जावन लोग मेरे बोलने वाले मैं तो, लेकिन ज्यादातर गाइस ये लोग शूट करने वाले। ओके यस, तो चल अभी धूप भी बहुत ज्यादा है। सायुरी सो मग काय बोलशील, FY ला आली होतीस आणि आता TY ला आली, त्याच्यात बोलण्यासारखं काय नाहीये। विजिट आली, चान्स भेटला, आलोय दुर्गा टेकडी, तरी पण यार हाउ इज द फील की आपण रिक्रिएट करतोय। नाही गाईस, कोणाला मिस करतेस? येस, हां शुभ्र। हॅलो गाईस, अभी ये टिकिटचा जुगाड चल रहा है, सब पैसे पैसा पैसा। सो लास्ट टाइम सुद्धा आमच्या ऋतुजानेच टिकिट्स काढले होते मेमरीज रिक्रिएट करण्यासाठी, आता ऋतुजाच तिकीट काढत आहे आणि अशा प्रकारे ऋतुजाने तिकीट्स काढलेले आहेत आणि एव्हरी वन इज गोइंग टू दुर्गा टेकडी। ऋतुजा फायनली मी तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट चेक करून मी घेऊन आलेले आहे, असे कामाला लावतात काय करायचं। ऋतुजा काय झालं, कशात सांडले ते पण सांग। सो अशा प्रकारे ऋतुजाने आले आले तिकीट गटारात सांडवण्याचे काम केले। आपण बघतोय इथे आता सगळ्यांची वाटचाल पुढे चाललेली आहे आणि ते बघा ते 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 यक ए ते यक बघा यक तच पुढे चाललंय, ते सगळे इकडे मागे आहेत, मागे दाखव, बाकी सगळे एवढे जण आम्ही इकडे मागे आहोत जसं की तुम्हाला दिसतंय। ही हे आमचं ना कुणालचं नवीन नावकरण झालंय, तर कुन्नू डार्लिंग झाले ते जेंडर भी चेंज केलं, जाऊ दे आता तू भाई, तू भाई है अपना, तेरे को कुछ भी बोल सकती मैं, कुछ भी मेरे को भी भाई बोलते सब, तो मेरे को क्या है, नहीं ये भाई नहीं, ये भाई नहीं है। त्याच्यावरती थोडस स्टडी केलं जाईल आणि मग रिझल्ट इंटरप्रिट केले जातील। इग्नोर इट, प्रॉब्लेम आहे ना नंतर कधी कधी काय मॅमनी बघितलं, मला चालायचं रडका व्लॉग घेतलाय माझा। बोलती क्या बोलती पब्लिक, बुका वर तोंड करू
इतक चढ़ना वह ना गड़ के लिए चढ़ना हा पोरी पाय दुख लग वेड़े बोलू शकत नहीं बोलू शकतेस का ही बोलू शकतेस कारण बघणारे पण आपलेच इच्छेत हाँ आणि इन द सेन्स कोणी मोठं बघतच असेल नाही बघणारच आहेत आमचे सगळे पॅरेंट्स काका काकू त्यांनी समजून घ्या लहान लेकर आहेत आम्ही चालतं तेवढं ये क्या चल रहा है हे काय बेशिस्तपणा होता हा तुझ्यातले शिस्तपण आहे नको दाखव काय आता अशा पद्धतीने इथे कावळ्यांची पार्टी चाललेली आहे गहन चर्चेचं डिस्कशन ब्लॉग बनवणार नाही आता यांची तुम्हाला कलामत बघायला भेटेल आणि जे मला आवडेल तेच टाकणार आहे मी बाकीचे सगळे उडवणार साहेरी आली बरं का परत बोलू नका मला कमेंट मध्ये जाऊन काय काय बोलशील तू एवढा सज्जन नाही आहेस तू नुसतं नमस्तेवर भागवशील बोल बोल डबल झिरो प्रसाद बी शिंदे माझी इन्स्टा आयडी आयडी एक वीस वर्षाचा पूर्ण होईल तो आपला भरकड आहे लागलाय कोणी लग्नासाठी मुलगी वगैरे स्थळ वगैरे असेल तर ते नको अब आप समझ सकते इसको क्या चाहिए एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना तो आम्ही सहा जणी शूट करणार आहे त्यांची माझीच मैत्रीण आहे तिनेच मला बिघडवलंय मी लय साजूक असं तुम्हाला वाटतंय का हो बरं पचास पचास रुपये ओव्हर पहिले हिच दीडशे कापा आणि तिचं पन्नास दीडशे हिच पाचशे कट होणार आहेत तू काय ना आता तुझे पन्नास रुपये तू पाचशे रुपये काय खाती मग काय वुमेन रडायची नाटक हे बघा हे पाच जण आहेत ज्याच्यातले चार तर युनिफॉर्म वर आहेत हे तर भलतच आहे म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा यांचं खूप बिल झालंय खूप ओव्हर ऍक्टिंग करून झालीय सो आता इथून पुढचा ब्लॉग जो आहे तो मी कॅरी फॉरवर्ड करणार आहे लेट मी इंट्रोड्यूस एव्हरी वन दिस इज प्रणिता ऍक्च्युली प्रणिताला ऑटोक्लेव लावणे इन्क्युबेटरला प्लेट्स ठेवणे स्टडी करणे रेफरन्स बुक्स वाचणे या व्यतिरिक्त दुर्गा टेकडी हा काय प्रकार आहे तो आज कळलेला आहे ही कोमल आहे गाईज तुम्हाला माहिती आहे बडबडी टॉपर सांगतो हा गाईज ही टॉपर आहे बरं जी आहे ती कोमल आहे तुम्हाला माहिती ती खूप बडबडी आहे आणि आता आम्ही तिचं नामकरण केलंय चोमल ऍक्च्युली यश लेट मी करेक्ट व्हॉट्स हर नेम तुम्ही ओळखतच असणार आहे त्यामुळे आय डोंट थिंक सो की इंट्रोडक्शनची गरज आहे बट शुभ्रता आज बिचारी एकटी आहे आय मीन आमच्यातच आहे हा प्रसाद आहे जसं की बऱ्यापैकी माहित असावा असं मला वाटतं माहित असेलच हा माहित असेलच टीचरचा मुलगा आहे त्यामुळे कॉलेजमध्ये फेमस आहे बाकी अभ्यास अभ्यास काही करत नाही टीवायचा चॉकलेट बॉय पलट येऊ काहीही नको नको एवढे नको इथे काय चाललंय या जेवायला पर्यंत ठीक होत महत्वाचं आकर्षण म्हणजे ऋतुजा आहे कारण तिलाच पहिली भूक 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 करत होती सगळ्यांची वाट न बघता आता ते उगत जवान सारखं नको करू सा प्लीज प्लीज आणि इथे आहे दुर्गा माता मंदिर हॅलो ट्रान्सपोर्ट बोला हा कुठे आले माहिती का आपल्या जागेवर फर्स्ट टाइम आलो दुर्गा टेकडीला सगळेजण आले सगळेजण आलोय दुर्गा टेकडीला फक्त तू आणि ज्ञाना नाहीये अरे मला वाटलं तुमच्या जागेवर गेलाय तुझी तुमची जागा मिस करते तुला आणि ज्ञानाला ये तू तरी सुब्रता काय करायचंय मेकअप पावडर माझे हेअर माझी लिपस्टिक म्हणून म्हणते असल्यानं कुठे घेऊन जायचं सो नाईस ऑफ यू प्रसाद त्याने आता माझी बॅग कॅरी केली आहे अग ऋतुजा ऋतुजा अशीच खाली जाशील आता जाऊ देत असू देत खाली यायचं ग गाडी लावली ना पहिलं प्रतीक भरणार आणि मग ते पुढचं जो बाण आहे ना आता प्रतीक कोणी हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल आपोआप
जिस व्यक्ति को आप कॉल कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। प्यारी समझ गई, प्यारी समझ गई। हाय दादिया, काय सांगशील? आज पुन्हा एकदा मेमरीज रिक्रिएट करत असताना व्लॉग मध्ये तू झळकतोय। परत तू नाही, आम्ही तो व्हर्च्युअली प्रेझेंट आहे। अरे रिक्रिएट करायला आलोय आम्ही इकडे परत एकदा। नाही खाली बसलोय, वर बसलो होतो आपण मागच्या वेळेस, पण आता खाली बसलोय। लईच हसतोय ज्ञान आपल्या नवर बॉय गोलूने ऑलरेडी आले, आले दोन चपत्या हानलत, आता परत गोलूने एक डब्बा संपवलाय। डबे पण दाखव आणि तिसरा डब्बा संपून झाल्याच्या नंतर गोलू आता तिकडे जाऊन बसलाय, आणि बसल्यानंतर गोलूचा असं म्हणणं आहे की चला पावभाजी खायला जाऊ। ऐकून घेण्यासाठी टॉपर प्रणिताची चाललेली उत्सुकता अगदी सीमेच्या पार आहे, कारण लेक्चर देणारे महारथी इथे बसलेत, पण ते काही लेक्चर सुरू करेना, विद्यार्थ्यांची ओढ अगदी आपुलकीने त्या लेक्चर कडे आसुसलेली आहे। सर लवकरात लवकर लेक्चर स्टार्ट करा, तुमचं ज्ञान आम्हाला अपरजित वर्जित कर काय अपरजित वाट लावली तिने मॅच तुम्हाला सापडणार सर लक्षात। मी का पळतोय माहितीये का, मी का पळतोय माहितीये, मला माझ नाही तोच काहीतरी वाटला काही लहान तरी मला उचलला नाही द्यावं इतक्या लवकर का माहिती नको 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 अरे नको नको मारू यार लागेल हे प्रूफ। म्हणजे कसं झालं माहिती का, माकडाने टोपी टाकली त्यांनी सगळं वर सोड बरोबर ते बघ कुठे जाऊन बुट घालत बसलं माझ्या तर काय जाता, आम्ही सगळे घरी चाललोय बाय। तो गाइस अभी हम जा रहे घर, और देखा भी म्हणजे मी रिक्रिएट करायचा आणि प्रयत्न केलेला आहे, आज बघू कसा झालेला आहे हा। मी ब्लॉग जाऊ एडिट करेल तेव्हा, आणि काय मस्ती घातली असेल तुम्ही बघितलंच असेल। चला आता जाऊयात, आणि खूप दिवसानंतर सायरी आज ब्लॉगमध्ये दिसल्याबद्दल सायरीचे खूप खूप आभार। आले असेल मजा बघू, हा ब्लॉग मॅच करतोय का नाही, मॅच करतोय हा ब्लॉग आपल्या पहिल्या ब्लॉगला, नाही तर म्हणायची पहिल्या ब्लॉगची हाईपच वेगळी आहे की नाही। ते तर आहेच,